आम्ही गेले काही वर्ष सतत सांगत होतो की छगन भुजबळ साहेबांच्यावर होणारे आरोप हे खोटे आहेत, याच्यात काही तथ्य नाही. पण फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आक्षेप ठेवण्यात आले, त्या बेसिसवर ईडीची चौकशी देखील त्यांची झाली. मी तो मूळ आधार धरून वेगळे आरोप त्यांच्यावर लावत लावत वेगळ्या केसेस त्यांच्यावर घालण्यात आल्या. प्रसंगी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पण आज मला समाधान आहे की आपल्या कोर्टातून आज त्यांना पूर्णपणाने, त्यांना आणि इतरांना यामध्ये पूर्ण ते निर्दोष आहेत हे जाहीर करून त्यांना सोडण्यात आलेलं आहे, म्हणजे निर्दोष सिद्ध झालेले आहेत. आणि हेच आम्ही सुरुवातीला म्हणत होतो. आणि आपल्याला लक्षात येईल की अशी अनेक निर्दोष प्रकरणं असूनही महाराष्ट्रातल्या वेगळ्या नेत्यांच्यावर जाणीवपूर्वक वेगळे आरोप आणि ईडी आणि सीबीआय आणणं हा उद्योग काही लोक महाराष्ट्रात आणि देशात करतायत. आज हे मूर्तिमत्त उदाहरण आहे की छगन भुजबळ साहेबांच्यावर केलेले आरोप पूर्णपणाने निर्दोष ते ठरलेले आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेने छगन भुजबळ साहेबांच्या या सगळ्या ह्याच्यात त्यांना साथ दिली आणि लोकांनाही हा विश्वास होता की कधीतरी त्यांचं निर्दोषत्व सिद्ध होईल, ते आज झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्राचा म्हणून मला याचं पूर्णपणाने समाधान आहे, आनंद आहे. त्यांच्यावर अनेक आरोप यापूर्वी झाले, मला कौतुक हे वाटतं. या सगळ्या प्रसंगात भुजबळ साहेब धीराने उभे राहिले, तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आल्यावर देखील धारिष्ठ्याने त्यांनी जनतेची बाजू धरली आणि ज्यांनी त्यांना तुरुंगवास दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात सत्ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर देखील तीच भूमिका त्यांनी कायम ठेवली. नाहीतर तुरुंगवासाच्या भीतीने सत्तेत जाऊन बसलेले अनेक नेते आपण बघतो, पण भुजबळ साहेब त्याला अपवाद ठरले आणि म्हणून त्यांचं विशेष कौतुक आहे. आरोप करणाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या आता हे लक्षात आलेलं आहे की असे सगळे निर्दोष अनिल देशमुखांच्यावर झालेले आरोपही तेच आहेत. कोणताही म्हणजे पैशाची देवाणघेवाण झाली नाही, कोणीतरी तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं की हे पैसे मागतायत म्हणून, तेही आता सांगतायत असं काहीच झालं नाही. पण तरी देखील आज सीबीआय त्यांच्या घरावर धाडी घालतंय, ईडी त्यांच्या घरावर धाडी घालतंय. दहा 20-20 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड काढायचं आणि त्याच्यात तुम्ही असं कसं केलं म्हणून त्यांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या पत्नीला सगळ्यांना बोलून प्रश्न विचारायचे. कधीतरी फेडावं लागतं, जे हे करतायत त्यांना आयुष्यात काहीतरी हे फेडावं लागेल असा आमचा विश्वास आहे.